अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीला प्रचंड आनंद झालाय. 14 महिने अनिल देशमुख तुरुंगात होते. अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी त्यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तुरुंगाबाहेर हजर होते. अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी अनिल देशमुखांचं तुरुंगाबाहेर जाऊन स्वागत केलं. तुरुंगाबाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी वाजत गाजत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी प्रभादेवी गाठली. यावेळी त्यांचे निवडक समर्थक आणि पक्षाचे राज्य अध्यक्ष हजर होते. तुरुंगातून सुटल्यावर देवाचे आभार मानण्यासाठी देशमुख मंदिरात गेले असं समजतंय. शिंदे गटाकडून मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर कब्जा करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. शिंदे गटाच्या नेत्यांनी महापालिकेतल्या उद्धव गटाच्या ताब्यातील कार्यालयात घुसत तिथे ताबा घेतला. यावेळेला शिंदे गटाचे महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यात खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, यशवंत जाधव, अशोक जाधव तसंच ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचा समावेश आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत की खरी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना हाच पक्ष आहे. त्यामुळे राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची कार्यालये असतील ती आता शिंदे गट ताब्यात घेईल. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार हे कळताच तिथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुखांच्या समर्थकांनी गर्दी केली आणि जल्लोष केला. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी कर्नाटकच्या मंत्र्यानं केली आहे. मुंबईमध्ये 20% कन्नडीगार राहत असल्यानं कर्नाटकच्या मंत्र्याकडून ही मुक्ताफळं उधळण्यात आली आहेत. मुंबई महाराष्ट्राच्या हक्काचीच आहे असं राज्य सरकारनं कर्नाटकला ठणकावून सांगितलंय. कर्नाटकच्या मंत्र्यानं काहीही म्हटलं तरीही मुंबईवरील कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही असं शिंदे फडणवीसांनी एकत्रितरित्या विधानसभेत बोलून दाखवलं. गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतरही कर्नाटककडून कुरघोडी सुरूच असल्यानं सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीमावादाबाबत महाराष्ट्रानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यात 3 अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. गायरान जमीन प्रकरणावरून विरोधी पक्षांनी लक्ष केलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. गायरान जमिनीचं वाटप नियमानुसार केलं असं अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत सांगितलं. राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याचा आरोप झाला. या दरम्यान अजित पवार यांनी या संबंधित असलेले आरोप राज्य सरकारच्याकडून खुलासा दाखल सादर केले. त्या वादावर विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी होत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होईल असं म्हटलं. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 विधानसभेमध्ये बहुमतानं संमत झालं. लोकायुक्त विधेयक विधिमंडळामध्ये ठेवण्यात आलं. हे विधेयक मंजूर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचे आभार मानले.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती, मात्र ती नाकारण्यात आली आहे। त्यामुळे अधिवेशन नियोजित काळातच संपन्न होईल। पालघरमध्ये पारा घसरला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। मागील दोन दिवसापासून पालघरमध्ये धुक्याची चादर पसरली आहे। 50 मीटर पलीकडचं चित्रही दिसेनासं झालंय। अनिल देशमुखांच्या भेटीसाठी अजित पवार सरकारी विमानानं मुंबईत कसे आले असा सवाल विचारला जातोय। विरोधी पक्षनेता सरकारी विमानात बसून अनिल देशमुखांच्या भेटीला आल्यानं नवा वाद जन्माला आलाय। साखर कारखाने, ऊस तोडणी मजूर तसंच ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक करणाऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादम आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। श्वसनास अडथळा येत असल्यानं हिराबेन रुग्णालयात उपचार घेत आहेत। आपल्या आईच्या शुश्रूषेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही काळासाठी अहमदाबादेतल्या मेहता रुग्णालयात गेले होते। आईची विचारपूस करून ते पुन्हा कर्तव्यावर नवी दिल्लीला रवाना झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळताच राहुल गांधी यांनी हिराबेन लवकरच बऱ्या होतील अशी भावना ट्विटमधून व्यक्त केली आहे। आई आणि मुलाचं प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य आहे असंही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। मध्यमवर्गीय गपगुमान सगळं सहन करतोय। मध्यमवर्गीय गप्प बसल्यानं समाजकारण हीन पातळीला जात आहे अशी विधानं राज ठाकरे यांनी पुण्याच्या व्याख्यानमालेमध्ये केली आहे। राज ठाकरे पुण्यात सहजीवन व्याख्यानमालेमध्ये भाषण करत होते। शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या तरुणीचा नवा व्हिडिओ समोर आलाय। यानिमित्तानं ट्विट केलेल्या व्हिडिओतून या तरुणीनं राहुल शेवाळेंवर आणखी नवे काही गंभीर आरोप केले आहेत। आपल्यावरचे गुन्हे लपवण्यासाठी राहुल शेवाळे आरोप करतायत असं या पीडित तरुणीचं म्हणणं आहे। पुण्यामध्ये मेट्रो रिकामी का धावतीये असा प्रश्न राज ठाकरेंना पडलाय। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर अकारण खर्च होतोय का असंही राज यांनी विचारलं। राज्यात आणि शहरांमध्ये पायाभूत सुविधा उभारताना शहराची मानसिकता समजून घ्यायला हवी असं राज यांना वाटतं। नाशिकच्या गंगापूर रोड इथल्या एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉयनं महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली आहे। भारतामध्ये पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेच्या चित्रपट विभागानं घेतलेली आहे। मनसे चित्रपट विभागाचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्विट करत ही भूमिका मांडली।
बेघरांच्या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलंय. आमदार बच्चू कडू हे विद्यमान सत्ताधारी आघाडीचे समर्थक आहेत. मात्र तसं असताना सुद्धा आपल्या मुद्द्यासाठी झोपडी बांधून बच्चू कडूंनी लक्षवेधी स्वरूपात आंदोलन केलं आहे. गोंदियामध्ये प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी एकही मूल शिक्षणाशिवाय वंचित राहणार नाही यासाठी सर्व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची वाढावी याकरिता स्वखर्चातून त्यांनी शालेय साहित्य वाटप केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातल्या उल्फा नदीजवळच्या काठावर वसलेल्या 2500 लोकवस्ती असलेल्या खासापुरी गावचे ग्रामस्थ न्यायालयाच्या एका आदेशाने रस्त्यावर आले. 4 जानेवारीपर्यंत त्यांना गाव रिकामं करावं असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गावातील 300 कुटुंब उघड्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.